मी नामदेव भवन फुलारी, माझा जन्म 1972 साली या गिरीम गावामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला। जैन इरिगेशनला जॉईन झाल्यानंतर साधारणतः 95, 96, 97 या काळामध्ये ठिबकचा खूप मोठा प्रसार झालेला नव्हता। साधारणतः 100-200 लोकांना भेटल्यानंतर त्यातून आम्हाला एक साधारणतः 2-3-4 शेतकरी ठिबक करण्यासाठी तयार होत होते। आम्ही शेतावर जात होतो, शेताचे त्यांचे मेजरमेंट घेत होतो, त्यांची जी पिकं आहेत ती पिकं कुठल्या प्रकारची आहेत, त्याला जैनचं ठिबक सिंचन कुठलं द्यायला पाहिजे, मग त्या पद्धतीने त्याचं डिझाईन करून त्यांना आम्ही हे ठिबक सिंचनचे संच बसून देत होतो। परंतु तो काळ इतका खडतर होता की एकतर ठिबक सिंचन काय आहे हेच लोकांना माहीत नव्हतं। यानंतर 2002 साली दुष्काळ पडला। दुष्काळामध्ये गव्हर्नमेंटने यासाठी जे अनुदान दिलं जातं ते अनुदान दुसऱ्या बाजूला वळवण्यात आलं। पाणी जसजसं कमी पडत गेलं त्यावेळेस लोकांना त्या ठिबक सिंचन करणं गरजेचं आहे हे समजायला लागलं आणि 2005-2006-2007 नंतर ह्या व्यवसायाला वाढ होत चालली। साधारणतः 2006-2007-2008 जसं 96-97 10-15 लाख हा व्यवसाय मोठा होता, त्यावेळेस तो 30-40 लाख अशा मापत व्हायला लागला। व्यवसाय वाढला परंतु तेवढा सप्लाय आपल्याकडे उपलब्ध नव्हता, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जे प्रोडक्शन होतं, जे आपल्याकडे माल उपलब्ध होत होता याच्या दुप्पट तिप्पट मागणी होती। या काळामध्ये जैन इरिगेशनचे MD माननीय अजित भाऊ यांना मी भेटलो। त्यांना मी म्हटलं की ह्या ज्या गोष्टी आपण करतो आहे याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जे शॉर्टेज येत आहे हे शॉर्टेज कव्हर करण्यासाठी जर आपण काही स्टॉक केला, आणि यासाठी त्यांच्याशी मी चर्चा केली की जर जैन इरिगेशन सिस्टम किंवा जैन इरिगेशन सिस्टमच्या कन्सर्न फर्मच्या माध्यमातून जर आपल्याला व्यवसाय वाढीसाठी जर काही लोनची व्यवस्था झाली तर आपण हे सगळं करू शकतो। मग माननीय अजित भाऊंनी मी 1994-95 जो व्यवसाय करतो आहे याच्यामध्ये मी जी स्टेबिलिटी ठेवलेली आहे किंवा जैनसी एक्सक्लुझिव्ह राहिलेलो आहे किंवा शेतकऱ्यांना मी दिलेली सर्व्हिस आहे त्यांचं आलेले रिझल्ट आहे। या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम विचारात घेऊन अजित भाऊंनी, अनिल भाऊंनी, अतुल भाऊंनी हे डिसाईड केलं की नामदेव फुलारीला आपण सफल या फर्मच्या माध्यमातून आपण यांना स्टॉक करण्यासाठी, स्टॉक मेंटेन करण्यासाठी आपण कर्ज देऊ। हा ज्यावेळेस आपण सफलनी लोन दिल्यानंतर जो आपण स्टॉक मेंटेन केला, या व्यवसायामध्ये डायरेक्ट 15-20 कोटी म्हणजे साधारणतः 15-20 पटीने या व्यवसायात वाढ मला करता आली। बाजारात बँका होत्याच, परंतु बँकामध्ये त्यांचे रूल्स रेग्युलेशन आणि ह्या सगळ्या काळामध्ये जैन इरिगेशननी सफल नावाची कन्सर्न फर्म तयार केली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज द्यायला सुरुवात केली आणि सफलच्या माध्यमातून कर्ज मिळत आहे। तर बँकेला ज्या गोष्टी आपल्याला राष्ट्रीयकृत बँका असतील ह्या बँकांना जे डॉक्युमेंट्स लागतात त्यांना जो वेळ लागतो हा वेळ कमी करण्यासाठी, डॉक्युमेंट्स मिनिमम ठेवण्यासाठी ही प्रोसेस सफलची खूप सोपी आहे। कर्ज आज मिळत आहे बाजारामध्ये, पण जी बाकीची हॅरेसमेंट होते ती हॅरेसमेंट थांबलेली आहे आणि त्याच्यामुळं म्हणजे मला तरी वाटतं की सफल बरोबरच जायला पाहिजे, शेतकऱ्यांनी सफलकडूनच लोन घ्यायला पाहिजे आणि ते वेळेवर रिपेमेंट करून पुन्हा त्याच्यात वाढ करायला पाहिजे।